महाराष्ट्र राज्यामध्ये आज ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे त्यास सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. जनतेचा याच संतापाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या एक सही संतापाची हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. त्याप्रमाणे चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरावे यांच्या वतीने चेंबूर स्टेशन येथे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. त्यास चेंबूरमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे आणि सर्व पक्षांना सत्तेचं वेध लागलेलं आहे, विरोधी पक्षात कोणीही बसायला तयार नाही. या महाराष्ट्राच्या समस्या आणि प्रश्न जाणण्यासाठी आणि लोकांच्या समस्येसाठी फक्त मान्य राजसाहेब ठाकरे हेच एक भूमिका बजावत आहेत. आणि आज आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो आहे की खरोखर आपण हे राजकारणाचा झालेला चिखल पाहिलेला आहे, परंतु आत्तासुद्धा वेळ गेलेला नाही. येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुका आहेत, त्यामध्ये आपण विचार करून या चारही पक्षांना जरा साईडला ठेवून माननीय राजसाहेब ठाकरे यांना एक संधी दिली तर नक्कीच या महाराष्ट्राचं नवनिर्माण घडू शकेल. एकूणच आयाराम गयारामची जी भूमिका निवडली त्यावर लोकांमध्ये कशी चीड आहे आणि ती चीड प्रत्यक्ष मतदान कसं उतरवण्याचा प्रयत्न मनसे या आगामी काळात करणार आहे. आम्ही महाराष्ट्राच्या लोकांच्या पुढे जाऊन आम्ही एक सक्षम पर्याय आहे आणि आम्ही जे कामं केलेली आहेत ते यापुढे आम्ही करत राहणार आहे. ज्या ब्लूप्रिंट आम्ही राजसाहेबांनी 10 वर्षापूर्वी दिलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला, त्याच्यावर आम्ही विचार करून लोकांसमोर जाणार आहेत. कोणी काय करत आहे, कोण कुठल्या पक्षात आहे, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही. ज्यांना त्यांचे तत्त्व आणि त्यांचे विचार पटत आहेत त्यांनी त्यांचं राजकारण करावं, पण लोकांना हे राजकारण आवडतं आहे का यांनी विचार करावा. आपण दिलेलं मतदान नेमकं आपण विरोधी पक्षाला दिलं होतं का सत्ताधारी पक्षाला दिलं होतं? आज कोणताच पक्ष विरोधी पक्षात नाही आहे, सगळे सत्ता भोगून आलेले आहेत. त्यामुळं माननीय राजसाहेब ठाकरे हेच एक महाराष्ट्राचं शेवटचं राजकारणातलं एक आश्वासक नेतृत्व आहे, त्यांना एक संधी दिली पाहिजे अशी आमच्या महाराष्ट्र सैनिकांची इच्छा आहे. आपण जेव्हा म्हणतात त्यांना एक संधी दिली हवी, तिथेच आपण फक्त परराज्यात ते असलेले BRSही म्हणतोय की आम्ही एक सक्षम पर्याय मतदारांना आहोत, याकडे कसं सांगणार? राजकारणात आपलं प्रचार करणं किंवा आपला पक्ष वाढवणं हे प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु महाराष्ट्रातली जनता गेले 15-17 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून लोकांना माहीत आहे की मराठी माणसांसाठी आणि लोकांच्या समस्येसाठी प्रश्नांसाठी ते विद्यार्थ्यांच्या असो, बेरोजगारांच्या असो, स्थानिकांच्या असोत, नोकऱ्यांच्या असोत, त्यानंतर व्यापाऱ्यांच्या असो, शिक्षणाबद्दलच्या असो, आरोग्याच्या असो, याविरुद्ध फक्त माननीय राजसाहेब ठाकरे यांनीच आवाज उठवलेला आहे आणि ते प्रश्न सोडवले आहेत. आपण मागच्या काही वर्षातील महाराष्ट्रातील कोविडचं संकट पाहिलं असेल आणि पश्चिम महाराष्ट्रात कोकणामध्ये पूरग्रस्त परिस्थिती आपण पाहिलेली असेल, त्यामध्ये फक्त आमचा महाराष्ट्र सैनिकच रस्त्यावर होता आणि माननीय राजसाहेबांचा तो आदेश होता की संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे. त्याप्रमाणे महाराष्ट्र सैनिकांनी आपली भूमिका बजावलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जो राजनीतिक स्थिती आहे तो कोई भी पार्टी विरोध में बैठने के लिए तयार नाही, हर एक पार्टी को सत्ता चाहिए. तो आज जो महाराष्ट्र की लोगों की समस्या है उसके लिए खाली एक राजसाहेब ठाकरे के रूप में खाली एक नेतृत्व बचा है. जो हमारे लोगों को अपील है कि आज जो राजनीति चल रही है वो आपको मान्य है क्या? आपने वोट किसको दिया था, काय के लिए दिया था, वो सब अभी साइड में रख के हर एक को कोई सत्ता में बैठने का शौक है. तो हमारे लोगों से ये अपील है कि कम से कम आने वाले भविष्य में जो चुनाव है उसमें माननीय राजसाहेब ठाकरे जी को एक मौका दीजिए. आज तक महाराष्ट्र में जो भी काम हो रहा है, जो भी लोगों की समस्या पे काम हुआ है तो राज साहब के द्वारा ही हुआ है. तो कोई भी पार्टी के लिए लोगों का प्रश्न का महत्व नहीं है, उनको खाली अपना सत्ता में रहना और अपना सत्ता में रहना और अपना काम चालू रखना वही है. और उसके बाद जो महाराष्ट्र के लिए जो विरोध में खाली राजसाहेब ठाकरे खड़े हैं जो महाराष्ट्र की जनता के साथ है. जो राजनीति चल रही है वो लोगों को बिल्कुल मान्य नहीं है, लोगों का संताप है. उसके लिए लोग सामने से आके इधर रिस्पॉन्स कर रहे हैं और लोग साइन कर रहे हैं, लेकिन साइन करके खाली होएगा नहीं काम. आने वाले चुनाव में ये सब जो राजनीतिक परिस्थितियाँ है वो याद रखना चाहिए. जो अगले अपना गए 5 साल में जैसा जैसा राजनीति दिशा लिया है वैसा लोगों ने भी वोटिंग के टाइम पे दिशा लेना चाहिए. वो अच्छा नेतृत्व राज साहब के रूप में अपने महाराष्ट्र में है, उनको एक मौका देना चाहिए. महाराष्ट्र के भाग्य विधाते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रभर एक सही संतापाची
ही मोहीम राबवण्यात येत आहे। सन्माननीय राजसाहेबांचं महाराष्ट्रातील सर्व जनतेला सर्व मतदारांना आवाहन आहे की ज्या मतदाराने जो उमेदवार निवडलेला होता तो उमेदवार आज कुठे आहे किंवा ज्या मतदाराला उमेदवार किंवा एखादा पक्ष नको होता तो पक्ष आज कुठे आहे हे तपासण्याची गरज आहे। त्यासाठी त्या मतदाराला किंवा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना ती जाणीव करून देण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर ही मोहीम राबवण्यात येत आहे। एक सही संतापाची, याचा अर्थच असा आहे की महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला मतदाराला अतिशय संताप आलेला आहे, खूप संताप आलेला आहे। परंतु हा व्यक्त कुठे करायचा, कारण आज आपण बघतोय की सर्वसामान्य माणसाचा किंवा सर्वसामान्य मतदाराचा आवाज हा दाबला गेलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर। आज कोणीही कशावरती बोललं जात नाहीये, सर्वसामान्य माणूस हा बोलू शकत नाहीये, कारण हे सरकार किंवा हे जे काही राजकीय चिकलफेक झाले आहे याच्यामध्ये सर्वसामान्यांचा माणसाचा आवाज हा दाबला गेलेला आहे। परंतु हा आवाज किंवा हा जो संताप हा व्यक्त करण्यासाठी राजसाहेबांनी ही मोहीम राबवलेली आहे आणि राजसाहेबांचे शिलेदार म्हणून आज आम्ही चेंबूर विधानसभेमध्ये हा एक सही संतापाची सर्व पदाधिकाऱ्यांसोबत हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। तेव्हा सर आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्माननीय राजसाहेबांतर्फे आवाहन करत आहोत की आपला जो संताप आहे किंवा आपले जे मनातील चीड आहे किंवा या ज्या इतर पक्षांना जे आपण मतदान केलं आजपर्यंत त्यांनी आपल्यासोबत जी केलेली गद्दारी आहे किंवा त्यांनी आपल्यासोबत आपल्याला दिलेला जो धोका आहे त्याचं चीड किंवा त्याचं संताप व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। आपण सर्वांनी समोर यावं व सही करावी, आपला संताप व्यक्त करावा असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सायन्स सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।